पेठ येथील विमा सल्लागार व ज्येष्ठ पत्रकार राजन देशमुख यांची बॅग अमरावतीचे सांस्कृतिक भवन येथून ऑटोने प्रवास करताना ऑटोत राहून गेली अनोळखी असलेल्या ऑटो चालकाने ही बॅग परत आणून देऊन माणुसकीचं उदाहरण दिलं आहे माणूस की अजूनही जिवंत असल्याचा प्रत्यय नुकताच अनुभवला गेला आहे नांदगाव पेठ येथील विमा सल्लागार व ज्येष्ठ पत्रकार राजन देशमुख यांची बॅग अमरावतीच्या सांस्कृतिक भवन ते पंचवटी ऑटोने प्रवास करताना ऑटोत राहून गेली हा ऑटोचालक अनोळखी असतानाही त्याने बॅग सांभाळून ठेवली अकबरनगर येथे राहणारा हा ऑटोचालक मोहम्मद साहेब उर्फ हारून कागदपत्रे पाहून पेपर बिलाच्या माध्यमातून राजन देशमुख यांच्याशी संपर्क साधला व बॅग तसंच त्यामधील कागदपत्र पॅन कार्ड एल आय सीचे चे बॉन्ड मोहम्मद हारून यांनी राजन देशमुख यांना परत केले मोहम्मद हारून यांनी यापूर्वीही अनेक प्रवाशांचे पैसे सामान सोने व इतर साहित्य देखील ऑटोत राहिलं असता त्यांच्याशी संपर्क करून त्यांना परत केल्याचं विदर्भ न्यूजशी बोलताना सांगितलं दिनकर सुंदरकर विदर्भ न्यूज नांदगावपेठ